मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा संदर्भात अनेक प्रश्न आम्हाला मिळत असतात. तसेच मार्केटमध्ये कोणते विमा उपलब्ध आहेत याबाबतही अनेकांनी चौकशी केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या दोन्ही गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत. त्यामुळे तुम्हीही एक ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हालाही आरोग्य विमा काढायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, तर सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक विमा किंवा सिनियर सिटीजन हेल्थ इन्शुरन्स बाबत नेहमी विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण जाणून घेऊ. प्रश्न पहिला, आरोग्य विमा ज्येष्ठ नागरिकांकरिता महत्वाचा का असतो? मित्रांनो, जसे तुम्ही जाणता की सरकारी किंवा खासगी कार्यालयांमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याची एक अप्पर लिमिट म्हणजे वयाची मर्यादा ठरलेली असते आणि त्या ठराविक मर्यादेनंतर कर्मचारी रिटायर्ड होतो किंवा सेवानिवृत्त होतो. परंतु सेवानिवृत्तीनंतर जसजसे तुमचे वय वाढत जाते त्यानुसार अधिक वैद्यकीय सेवांची मागणी आपले शरीर करू लागते. तसेच त्या कारणाकरिता अनेकदा हॉस्पिटलच्या फेऱ्या मारण्याचीही गरज पडू शकते. त्याचप्रमाणे वाढत्या महागाईबरोबर वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस खर्चिक होत असतात. म्हणूनच सेवानिवृत्तीनंतर कमी झालेले उत्पन्न आणि वाढता खर्च हे समीकरण लक्षात घेतले तर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाकडे एक आरोग्य विमा असणे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात दुसरा प्रश्न नेहमी विचारला जातो तो म्हणजे, ज्येष्ठ नागरिकाचे वय जर 65 वर्ष किंवा त्याहून अधिक असेल तर त्याला आरोग्य विमा मिळतो का? मित्रांनो, पॉलिसी खरेदी करतेवेळी जर पॉलिसीमध्ये वयाची मर्यादा नसेल तर 65 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तीलाही आरोग्य विमा काढता येतो. मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे, आरोग्य विम्यामध्ये प्री एक्झिस्टिंग कंडिशन म्हणजे नेमके काय असते? प्री एक्झिस्टिंग कंडिशन म्हणजे विमा खरेदी करण्यापूर्वी ज्येष्ठ नागरिकाची असलेली वैद्यकीय स्थिती किंवा आरोग्य विषयक कुठलीही समस्या. जर काही प्री एक्झिस्टिंग कंडिशन असेल तर यासाठी विमा खरेदी करताना एक वेटिंग पिरियड दिला जातो. हा वेटिंग पिरियड किंवा प्रतीक्षा कालावधी पॉलिसी खरेदी केल्यानंतरचा एक ठराविक पिरियड असतो, जो पूर्ण झाल्यानंतरच पॉलिसी अंतर्गत मिळणारे संपूर्ण कव्हरेज वापरण्यासाठी पॉलिसीधारक पात्र ठरतो. तर आज आपण HDFC अर्गो यामधील ज्येष्ठ नागरिक आरोग्य विम्याची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये पॉलिसी एंट्री किंवा एक्झिट करण्यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही, परंतु कॅशलेस हॉस्पिटलायझेशन आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप यासारख्या सुविधा तुम्हाला मिळतात. प्री एक्झिस्टिंग कंडिशन म्हणजे विमा खरेदी करण्यापूर्वीचे आजारपण, कोरोना व्हायरस, रुग्णालयातील खर्च तसेच गंभीर आजार या सर्वांचा या पॉलिसीमध्ये समावेश असून संपूर्ण भारतात 13,000 अधिक हॉस्पिटल्समध्ये या सुविधा तुम्ही प्राप्त करू शकता. मित्रांनो, HDFC हा प्लॅन तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. HDFC अर्गोची अधिकृत लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तसेच या प्लॅन अंतर्गत तुम्हाला 3 वेगवेगळे ऑप्शन्स मिळतात, ऑप्टिमा सिक्युअर, माय हेल्थ सुरक्षा, सिल्वर आणि ऑप्टिमा रिस्टोर. या प्रत्येक प्लॅनची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर इथे दिलेल्या नो मोर या बटनवर क्लिक करा आणि जर प्लॅन खरेदी करायचा असेल तर त्याखाली दिलेले बाय नाऊ बटन क्लिक करून तो तुम्ही खरेदी करू शकता. नेमका किती प्रीमियम तुम्हाला भरावा लागू शकतो यासाठी बाय नाऊ बटन क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक ऑनलाईन फॉर्म येईल, ज्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून तुम्हाला तुमच्या प्रीमियमची रक्कम मिळवता येईल. तसेच याच वेबसाईटवर तुम्हाला शहरातील सर्व नेटवर्क्स हॉस्पिटलची माहिती फक्त तुमचा पिनकोड एंटर करून जाणून घेता येईल. मित्रांनो, आता या प्लॅन अंतर्गत काय कव्हर होते किंवा काय कव्हर होत नाही, म्हणजे व्हॉट्स कव्हर्ड किंवा व्हॉट्स नॉट कव्हर्ड याची माहिती आपण जाणून घेऊ. सर्वप्रथम व्हॉट्स कव्हर्ड म्हणजे या पॉलिसी अंतर्गत काय कव्हरेज तुम्हाला मिळू शकते. हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे रुग्णालयातील सर्व खर्च, जसे ICU किंवा नर्सिंग फीज यासारखे खर्च यामध्ये कव्हर केले जातात. त्याचप्रमाणे मानसिक तणाव किंवा थकवा यासाठीची कारणेही वेगवेगळी असू शकतात, पण अशा आजारांवर उपचारांसाठी लागणारा खर्च देखील या पॉलिसी अंतर्गत कव्हर केला जातो. त्याचप्रमाणे आजाराचे निदान होण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या तपासण्या किंवा डॉक्टर्स व फिजिशियन्स सोबत होणारे कन्सल्टेशन हे देखील यामध्ये कव्हर केले जाते. त्याचप्रमाणे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 60 दिवसांपर्यंतचा प्री हॉस्पिटलायझेशन खर्च आणि रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर 180 दिवसांपर्यंतचा पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च सुद्धा या पॉलिसी अंतर्गत कव्हर केला जातो. पॉलिसीमध्ये 24 तासांपेक्षा कमी वेळ लागणाऱ्या वैद्यकीय प्रक्रियांचा देखील समावेश आहे. जर समजा तुमच्या डॉक्टरने तुम्हाला घरी राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला असेल तर त्यासाठीही लागणारा खर्च ही पॉलिसी कव्हर करते. समजा पॉलिसीचे आहे ते आरोग्य कवच संपले असेल तर पॉलिसी अंतर्गत विम्याची रक्कम बेस कव्हरेजपर्यंत रिचार्ज केली जाते, जेणेकरून तुम्हाला भविष्यातील आजारांबद्दल काळजी करण्याची गरज पडत नाही. मित्रांनो, एखाद्या गंभीर आजाराकरिता ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणजे अवयव प्रत्यारोपणाची सुद्धा गरज पडू शकते.
अशा वेळी अवयवदाता मिळणे थोडे कठीण जाऊ शकते, परंतु जर तो मिळाला तर अवयवदाताचा सर्व खर्च या पॉलिसी अंतर्गत कव्हर केला जातो. तसेच जर डॉक्टरांनी 10 दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात राहण्याचा सल्ला दिला असेल तर या पॉलिसीमध्ये घरगुती खर्चासाठी मदत म्हणून एक रकमी रक्कम पुरविली जाते. मित्रांनो, HDFC अर्गो माय हेल्थ सुरक्षा विमा सिल्वर स्मार्ट प्लॅन अंतर्गत आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यासारख्या पर्यायी उपचारांसाठी कव्हरेज देतो. तसेच जर पॉलिसी संपली किंवा एक्सपायर झाली असेल आणि ज्यावेळी ती रिन्यू केली जाईल त्यानंतर 60 दिवसांच्या आत पॉलिसीधारकाला मोफत आरोग्य तपासणी करता येते आणि ही पॉलिसी संपूर्ण आयुष्यभर ब्रेक फ्री रिन्युअल्सवर चालू राहते. मित्रांनो, या पॉलिसीचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे मल्टीप्लायर बेनिफिट. म्हणजे तुम्ही ही पॉलिसी खरेदी केली परंतु पहिल्या वर्षात कुठलाही दावा किंवा क्लेम सादर केला नाही तर पुढील वर्षात तुमच्या विम्याची रक्कम 50% वाढवली जाते. समजा जर तुम्ही 5 लाखांसाठी हा विमा खरेदी केला असेल पण पहिल्या वर्षी क्लेम नाही सादर केला तर त्याच्या पुढच्या वर्षी तुमच्या विम्याची रक्कम असेल 7.5 लाख रुपये. आता मित्रांनो, या पॉलिसी अंतर्गत काय कव्हर केले जात नाही याबाबतची आपण माहिती जाणून घेऊ. साहसी खेळांच्या दुखापती, अल्कोहोल किंवा हॅल्युसिनोजेनिक अशा पदार्थांच्या प्रभावाखाली येऊन स्वतःला केलेली दुखापत, युद्धजन्य किंवा युद्ध परिस्थितीमध्ये जमा केले जाणारे दावे, संरक्षण कार्यात सहभाग, व्हेनेरियल किंवा लैंगिक संक्रमित रोग आणि लठ्ठपणा किंवा कॉस्मेटिक सर्जरी व त्याचे उपचार या पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जात नाहीत. मित्रांनो, पॉलिसी खरेदी केल्यानंतर काही आजारपणामुळे जर तुम्ही उपचार घेतले व त्यानंतर क्लेम सबमिट केला आणि तो क्लेम जर कॅशलेस असेल तर फक्त 60 मिनिटांमध्ये त्याचे अप्रुव्हल तुम्हाला मिळते आणि रिम्बर्समेंट क्लेम असेल म्हणजे प्रतिपूर्तीचा क्लेम असेल तर तो 6 तासांमध्ये सेटल केला जातो. असा हा बहुउपयोगी आरोग्य विमा ज्येष्ठ नागरिकांना घर बसल्या ऑनलाईनच खरेदी करता येतो. ऑनलाईन खरेदी करण्याचेही अनेक फायदे आहेत. जसे घर बसल्या आपल्या सोयीनुसार सुरक्षित पेमेंट मोडद्वारे तुम्हाला हा विमा खरेदी करता येतो. प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे पॉलिसीही लगेच इश्यू केली जाते आणि त्यासंबंधीचे सगळे डॉक्युमेंट्सही त्वरित तुम्हाला मिळतात. तर मित्रांनो, तुम्हीही वयाच्या 60 वर्षानंतर आरोग्य विमा घेण्याच्या विचारात असाल तर HDFC अर्गोचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा हा हेल्थ प्लॅन एक चांगला ऑप्शन असू शकतो. व्हिडिओखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पॉलिसी खरेदीपूर्वी तुम्ही सर्व माहितीची खात्री करून घ्यावी ही विनंती. हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.